श्री स्वामी समर्थ। आज आपण पितृपक्षांमध्ये श्राद्ध करत असताना जर आपल्याला मृत्यूतिथी माहीत नसेल तर काय करावे आणि आपत्कालीन श्राद्ध कसे करावे याविषयी माहिती पाहणार आहोत। मृत्यूतिथी माहीत नाही पण मृत्यू झालेला महिना ठाऊक असेल तर त्या महिन्याच्या अमावस्येला श्राद्ध करावे। मृत्यूतिथी किंवा महिना ठाऊक नसेल तर माघ महिन्याच्या किंवा मार्गशीर्ष महिन्याच्या अमावस्येला श्राद्ध करावे। एखादी व्यक्ती घरातून बाहेर पडली आणि पुन्हा आलीच नाही, काही चांगली वार्ता लागली नाही, तर ती व्यक्ती ज्या तिथीला घरातून बाहेर पडली असेल त्या तिथीला श्राद्ध करावे। एखादी व्यक्ती घरातून निघून गेली आणि कधी मृत झाली हे कळले नाही, मात्र मृत झाली आहे ही बातमी ज्या तिथीला कळली त्या तिथीला श्राद्ध करावे। एखादी व्यक्ती घरातून निघून गेली, शोध लागला नाही, तर 15 वर्ष वाट पाहावी। 15 वर्षामध्ये आली नाही तर त्याची प्रतिमा करून त्यावर अंत्यविधी करावा। 14व्या दिवसापर्यंतचे सर्व क्रियाकर्म करावेत। प्रतिमेला अग्नी दिला तर ती तिथी धरावी। 15 वर्ष वाट पाहिल्यानंतर आपण ती व्यक्ती मृत झाला असे समजून जर श्राद्ध केले असेल आणि अचानक अशी व्यक्ती कधीतरी घरी आली तर त्याचा पुनर्जन्म असे झाला असे समजून त्याचा जातकर्म विधी करून त्याला व्यवहारात घ्यावे। श्राद्धाच्या दिवशी सोयर किंवा सुतक असेल तर ते संपल्यानंतर ताबडतोब श्राद्ध करावे किंवा त्या महिन्याच्या एकादशीला अथवा अमावस्येला श्राद्ध करावे किंवा पुढील महिन्याच्या त्याच तिथीला श्राद्ध करावे। श्राद्ध करणाऱ्याच्या पत्नीला मासिक पाळीची अडचण असेल तर पिंड न करता श्राद्ध करावे, 5व्या दिवशी श्राद्ध करावे आणि महालय श्राद्ध असेल तर ते दिवाळीपर्यंत केव्हाही करता येते। पत्नी नसल्यास अथवा तुम्ही प्रवास करत असाल तर शिधा द्यावा अथवा हिरण्य श्राद्ध करावे, म्हणजे तुम्ही नुसती दक्षिणा द्यावी। संध्याकाळी किंवा संध्याकाळच्या जवळच्या वेळेला अथवा रात्री श्राद्ध करू नये। आत्ता आपण आपत्कालीन श्राद्धाचा प्रकार कोणता आहे ते पाहूया। श्राद्धाच्या दिवशी आचारसंपन्न उत्तम ब्राह्मण मिळाले नाहीत तर जसे ब्राह्मण मिळतील तसे सांगून श्राद्ध करावे। आईचे श्राद्ध असेल आणि ब्राह्मण मिळत नसेल तर सुवासिनीला बोलवून यथाशक्ती साडी सौभाग्य अलंकार देऊन श्राद्ध करावे। कोणीच ब्राह्मण मिळाले नाही तर पाटावर दर्भाचे ब्राह्मण बसवावे व यथाविधी श्राद्ध करावे, याला चटश्राद्ध असे म्हणतात। स्वतःला राजकार्यामुळे किंवा तुरुंगवासामुळे किंवा आजारपणामुळे श्राद्ध करण्यास जमत नसेल तर आपल्या पुत्राकडून किंवा ब्राह्मणाकडून श्राद्ध करून घ्यावे। विधियुक्त श्राद्ध करणे शक्य नसेल तर आमश्राद्ध करावे। आमश्राद्ध म्हणजे शिधा देऊन बाकी श्राद्धाचे सर्व विधी करावेत। अगोदर सांगितल्याप्रमाणे श्राद्ध करणे जमत नसेल तर हिरण्य श्राद्ध करावे। हिरण्य श्राद्ध म्हणजे फक्त दक्षिणा देऊन केले जाणारे श्राद्ध, या श्राद्धात पिंडदान करत नाहीत। पिंडश्राद्ध म्हणजे संकल्पपूर्वक केवळ पिंडदान करावे। इथे ब्राह्मण भोजन नाही घातले तरी चालते। अगोदर सांगितल्याप्रमाणे कोणतेही श्राद्ध करणे शक्य नसेल तर पितराच्या नावाने पाण्याने भरलेला कुंभ ब्राह्मणाला द्यावा। एखाद्या गरीबाला भुकेलेला अन्न देऊन पितराचे स्मरण करावे अथवा ब्राह्मणाला तीळ देऊन पितरांचे स्मरण करावे किंवा नुसती दक्षिणा देऊन पितरांचे स्मरण करावे किंवा यथाशक्ती धान्य देऊन पितराचे स्मरण करावे, गाईला गवत घालून पितराचे स्मरण करावे, तसेच थोडे गवत जाळून पितरांचे स्मरण करावे अथवा श्राद्धाच्या दिवशी उपवास करून पितरांचे स्मरण करावे, श्राद्धविधी वाचावेत किंवा पितरांचे स्मरण करावे। यापैकी काहीही करणे शक्य नसेल तर वनामध्ये जाऊन गवताची काडी सूर्याला व लोकपालाला दाखवून दोन्ही हात वर करून प्रार्थना करावी की हे पितरांनो, माझ्याजवळ श्राद्ध करण्याकरता काहीही धनसंपत्ती नाही, मी सर्व पितरांना नमस्कार करतो, माझ्या प्रार्थनेने सर्व पितर तृप्त होत, अथवा निर्मनुष्य अरण्यात जाऊन हात वर करून मोठ्याने म्हणावे, हे पितरांनो मी निर्धन आहे, मला पितृऋणातून मुक्त करा, अथवा दक्षिणेकडे तोंड करून रडावे। अर्थात हे सर्व पर्याय आहेत। यावरून आपल्या असे लक्षात आले असेल की प्रतिवर्षी श्राद्ध करणे किती महत्त्वाचे आहे। जेवढे कुळधर्म कुळाचाराला महत्त्व आहे तेवढेच महत्त्व दरवर्षी येणाऱ्या
श्राद्ध कर्मास ही आहे। श्री स्वामी समर्थ।